देशातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या पूना गाडगीळ आणि सन्सने सोलापुरात भव्य सुवर्ण दालन नव्या वास्तूत सुरू केले आहे. याचे उद्घाटन रविवारी PNG संस्थे संस्थापक अजित गाडगीळ व डॉक्टर रेणू गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे संचालक CEO अमित मोडक, रिजन हेड जितेंद्र जोशी, ॲडमिन हेड समीर परांजपे, सोलापूर व्यवस्थापक हेमंत साही यांच्यासह अंजू गाडगीळ, रवी खाडीलकर, सतीश व श्रीकांत कुबेर, सुहास एकदोटे आदी उपस्थित होते. सोलापुरात PNG संस्थेने एक दशकापूर्वी दालन सुरू केले आणि पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सोलापुरातील दागिन्याचे हे सर्वात मोठे दालन ठरणार असून सोलापूरच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर, आज सोलापूरमध्ये सुवर्ण दालन PNG सुरू झालेलं आहे. सोलापूरकर प्रतीक्षा करत होते कधी एकदा मोठ्या जागेत जाते आणि आपलं सगळं काही पाहायला मिळेल, खरेदी करायला मिळेल. सर काय सांगाल, काय आजची अनुभूती आहे किंवा कशा पद्धतीने ही सुरुवात झालेली? आमचं पहिले जी शोरूम आहे ते गेले म्हणजे 2012-13 साली चालू झालेले आहे. तेव्हापासून आता हा जो प्रवास आहे की आम्हाला सोलापूरकरांनी भरभरून प्रेम दिलं, उत्तम प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही त्यांची गैरसोय लक्षात घेऊन तिथं जागा कमी पडायला लागली, पार्किंगचा प्रॉब्लेम यायला लागला, या दृष्टीने आम्ही मोठं झालं इथं आम्ही सुरू करत आहोत आणि त्याचा सोलापूरकरांनी खरोखरच मनापासून त्याचा एक लाभ घ्यावा. इथं मुख्य म्हणजे इथं जी लेटेस्ट व्हरायटी जी आमच्या इतर ब्रांचला मुंबईसारख्या पुण्यातल्या सारख्या ब्रांच आहे याला आम्ही लॉन्च करतो, त्याचवेळेला आम्ही इथंही ती लॉन्च करणार आहोत. म्हणजे सोलापूरकरांना आत्ताचे जे ट्रेंडमधले जे दागिने आहेत जी व्हरायटी ती इथं त्यांना बघता येईल, इथं त्याचा खरेदीचा आनंद घेता येईल, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. नवीन सांगितला नाही, जी आमची म्हटलं आता जी आमची डायमंडची गार्गीची व्हरायटी आहे की डायमंडच्या देखील याच्यात आमची आता वेगवेगळी डिझाईन, आमची स्वतःची डिझाईन टीम आहे, त्यांनी स्वतः अभ्यास करून वेगवेगळ्या मार्केटचा ट्रेंडचा अभ्यास करून जी ज्वेलरी आम्ही जी बनवली जाते ती आम्ही इथं लगेच उपलब्ध करून दिलेली आहे सोलापूरकरांना. आणि त्याचबरोबर आमचं जे पुण्यात जपूरचा जे मुख्य म्युझियम आहे की गेले आम्ही अनेक वर्ष आमची मुख्य पेंटिंग, चांदीच्या वस्तू आणि वस्त्र म्हणजे टेक्स्टाईल याचं आम्ही कलेक्शन करतो आणि ते लोकांपुढे मांडायचा आमचा प्रयत्न असतो की ती जी आपली पूर्वीची भारतातली जी उत्तम संस्कृती आहे जी ज्यात समृद्ध म्हणू आपण ती लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंत पोचावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि त्याच दृष्टीने कामी आमच्या इथल्या वरच्या दालनात एक जपूरजाची एक छोटी एक प्रतिकृती म्हणून एक आवृत्ती म्हणून की थोडीशी झलक मिळेल की आपली संस्कृती आपली कला काय याची योग्यतेची होती, किती संपन्न आणि रुचीपूर्ण आपण करत होतो त्याची एक सोलापूरकरांना इथं नक्कीच त्याची झलक बघता येईल, त्याही गोष्टीचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असं माझी इच्छा आहे. असं म्हटलं जातं की उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने सोलापूरात काहीच नाही आहे, पण तुम्ही आता एक व्यावसायिक म्हणून किंवा या क्षेत्रातली जाणकार म्हणून कसं पाहता सोलापूरकडे? नाही नाही, असं म्हणजे म्हणणं चुकीचं आहे, कारण आम्ही म्हटलं आम्ही जेव्हा दुकान चालू केलं त्याच्यानंतर अनेक सराफी लोक इथं दुकानं चालू झाले, तुम्ही बघताच आहात. म्हणजे सोलापूरकरात असं नाही आहे असं म्हणणंच चुकीचं आहे, म्हणजे अंडर एस्टिमेट करणंच चुकीचं आहे. प्रत्येक गाव म्हणजे प्रत्येक आता आपणही बघतो आहे बाकी शहरात जात असतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाढ दृष्टी पडत असते, त्यामुळे मला वाटत नाही की सोलापूरकरही तेवढेच रुचीपूर्ण आणि चांगल्या गोष्टींची आवड आहे आणि इथं त्यांना त्यांचे नक्कीच इथं त्यांची हाऊस भागवली जाईल असं मला वाटतं आहे. PNG शोरूम ज्या शोरूमची आपण वाट पाहत होतो त्या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करा, आपल्याला हे पूर्णपणे पाहता येईल आणि सगळ्या गोष्टींची माहिती घेता येईल. धन्यवाद. मी बाळासाहेब रावसाहेब जाधव, मी PNG रेग्युलर कस्टमर आहे. मी पूर्वीपासून PNG खरेदी करत असतो आणि आम्हाला अपेक्षा होती की सोलापूरमध्ये एक खूप मोठं असं चांगलं शोरूम हवं PNG आणि एवढं आज ते ओपनिंग झालेलं आहे. त्याबद्दल PNG स्टॉपचं सर्वांचं अभिनंदन आणि आम्हालासुद्धा नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळाली त्याबद्दल आम्ही पण PNG खूप खुश आहोत आणि आम्हाला जे मौल्यवान दागिने आहेत ते PNG चांगल्या व्हरायटीज आम्हाला मिळतात, त्यामुळं PNG मी किपटअप करतो आणि असंच उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशी मी अपेक्षा बाळगतो. स्मिता बाळासाहेब जाधव, मी खूप दिवसापासून इथंच खरेदी करते. मला पण इच्छा होती की इथं PNG शोरूम मोठं व्हावं आणि नवीन नवीन व्हरायटीज आम्हाला पाहायला मिळतील, घ्यायला मिळतील. माझं नाव सौ वसुंधरा चंद्रकांत पवार, मी राहायला भवानीपेठेत आहे, पण या शोरूममध्ये मी जवळजवळ 10 वर्षांनी येते.
सगळं माझं जे काही सोनं आहे ते PNG आहे. त्यामुळं इथले दागिने खूप सुंदर असतात, खूप आवडतात. इथला स्टाफ देखील खूप चांगला आहे, छान सर्विस देतात ते. कधीही या, किती उशिरा या किंवा लवकर या, ते आपल्याला उत्तम सर्विस देतात. त्यामुळे आणि इथे नवीन नवीन व्हरायटीज खूप असतात, दागिन्यांचे म्हणा, बांगड्यांचे म्हणा, पाटल्या म्हणा किंवा कानातले, पाहिल्याबरोबर आवडतात. मंगळसूत्र महोत्सवात प्रत्येक मंगळसूत्र महोत्सवात मी येते आणि प्रत्येक वेळी आधीचं मंगळसूत्र काढायचं आणि दुसरं मंगळसूत्र घ्यायचं हे माझं ठरलेलं आहे. तर हे दालन खूप आवडतं, यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात. चांदी की थाली में सोने का केक, चांदी की थाली में सोने का केक, हमारे पुना गाडगीळ और उनका स्टाफ लाखों में एक. मी लता बसप्पा तालिकोटी, माझी बहीण विजयालक्ष्मी तालिकोटी आणि भाचा एक आहे. आम्ही तिन्ही कस्टमर कसं आहे, पहिल्या दिवसापासून PNG चालू झाल्यापासून आम्ही त्यांच्यापासूनच कस्टमर आहोत त्यांच्या दुकानात. त्याच्यामुळं आमचं ह्यांचं म्हणजे घरोबा असल्यासारखं आम्हाला त्यांच्यापासून माया, प्रेम किंवा सोन्या चांदीच्या ह्याच्यामध्ये आम्ही कधी फरक जाणवला नाही. चोख सोन्यामध्ये, चोख चांदीमध्ये आमचे व्यवहार झालेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला यांच्या ह्या ह्याच्याबद्दल धन्यवाद. PNG&Sons हे दालन नवीन खूपच सुंदर झालेलं आहे आणि प्रशस्त जागा, बसायला पण लोकांना जागा आहे आणि मोठं असल्यामुळे खूप जास्ती व्हरायटी पण आहे. तर या सग प्रोजेक्टसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. सोलापूरकरांनी त्यांना गेली 10 वर्ष छान प्रेम दिले, यापुढे नक्कीच असंच मिळत राहील. थँक्यू. जुनं PNG जे होतं ते साधारणपणे 2500 square foot एरियामध्ये होतं, हे आता जे झालेलं आहे असं कळतं की 5000 square foot झालेलं आहे. 5-10 व्हावी पुढच्या 2 वर्षात हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. ऑल द व्हेरी बेस्ट. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्भे कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.